हॅलो, आज आपण पाहणार आहे मोस जे आपल्या शरीरावर आता बऱ्याच लोकांना दिसत आहेत. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की जे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे त्यामुळे हे मोस यायला लागतात आणि छोटे छोटे मोस जे असतात हे बॉडीवर बऱ्याच पार्ट्सवर यायला लागतात. सॉफ्ट पण राहतात आणि हार्ड पण राहतात आणि व्हाईट कलरचे, ब्लॅक कलरचे अशा टाईपचे मोस राहतात. आणि तीळ जे असतात आणि मोस या दोन्हीमध्ये खूप डिफरन्स आहे. जे तीळ राहतात हे स्किनला पडलेले काळे काळे छोटे छोटे असे डाग राहतात आणि मोस जो आहे हा स्किनच्या वर एक्स्ट्राऑर्डिनरी ग्रोथ असणारा भाग आहे. म्हणजे छोटे छोटे स्किनच्या वर मोस येतात, थोडे ते लटकणारे सुद्धा राहतात आणि चिकटलेले सुद्धा राहतात स्किनला. आणि याचं इन्फेक्शन जे आहे, जे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस मी सांगितलं, तर हे याच्यामुळे होतं. आणि काही काही जणांच्या ज्यांना मोस आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं, बाय सेक हँड म्हणा किंवा त्यांचे कपडे म्हणा किंवा अदर ॲक्सेसरीज, त्यामधून सुद्धा हे इन्फेक्शन दुसऱ्याला होऊ शकतं. आणि मोस्ट कॉमन साईड ज्या आहेत हे आहेत की अंडर आर्म्समध्ये, चेहऱ्यावर, डोळ्याच्या खाली, नंतर तळ हातावर किंवा हाताच्या बॅक साईडला, फिंगर्सवर आणि पामच्या बॅक साईडला, आणि जेनायटल एरियामध्ये, नंतर पायावर सुद्धा येतात काही काही जणांच्या. तर ह्या साईड ज्या आहेत मानेवर, जास्त करून मानेवर सुद्धा दिसतात आपल्याला. आणि बऱ्याच जणांना काय होतं की याचा काही त्रासही सुद्धा होत नाही आणि काही जणांना याच्यामधून ब्लीडिंग होणे, पस येणे, खाज येणे असा सुद्धा प्रकार राहतो. तो होमिओपॅथीमध्ये याला मायझममध्ये डिवाईड केलं जातं, सोरिक मायझम, सायकोटिक मायझम, सिफिलिटिक, त्यानुसार मेडिसिन दिल्या जाते, त्यानुसार डोस दिल्या जातो. तर साधे जे मोस राहतात की ज्याचा काहीच त्रास होत नाही, फक्त ते दिसायला थोडेसे विद्रूप दिसतात, तर हे सोरिक मायझममध्ये येतात आणि ज्यामधून ब्लीडिंग होते, पस होत निघतो, इचिंग येतं, तर हे सायकोटिक मायझममध्ये, सायकोसिफिलिटिक मायझममध्ये येतात, सायकोसिसमध्ये पण आणि सिफिलिसमध्ये पण. तर यासाठी बरेच जण सर्जरी पण करतात, ते कट करून आणतात, तरी रिपीट होत राहतात कारण त्याचं मूळ कारण जे राहतं ते नष्ट केल्या नाही जात. सुपरफिशियल जे असतात ते फक्त रिमूव्ह केल्या जातात आणि परत परत ते येतात. त्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप मेडिसिन आहेत आणि बऱ्याच लोकांना माहिती सुद्धा आहे. एक कॉमन मेडिसिन जी आहे थुजा, तर प्रत्येकालाच ही थुजा इफेक्टिव्ह आहे असं नाही आहे. मायझम बघून, त्याचं कॉन्स्टिट्यूशन बघून, अदर काही सिमटम्स बघून आपल्याला मेडिसिन द्यावी लागते होमिओपॅथीची. तर मोस्ट कॉमन मेडिसिन जी थुजा आहे ही सुद्धा एकदा ट्राय करून बघायला काही हरकत नाही. तुझ्या 30 पोटन्सीमध्ये घ्यायला पाहिजे कारण सायकोटिक मायझम असल्यामुळे एक्स्ट्राऑर्डिनरी ग्रोथ आहे, तिथे सायकोटिक मायझम येतो. तर 30 पोटन्सी खूप बेस्ट राहते. आणि नंतर जर समजा ब्लीडिंग होत असेल, इचिंग असेल, पस फॉर्मेशन किंवा अदर काही त्रास होत असेल मोसांपासून, तर अशामध्ये सिफिलिस आहे मेडिसिन, ती 30 किंवा 200 पोटन्सी देऊ शकतो. सोरिनम आहे, नंतर मक्सॉल आहे, फॉस्फरस आहे, ब्लीडिंग जर टेंडन्सी असेल तर. ह्या मेडिसिनचे डोस 30 आणि 200 पोटन्सीमध्ये आपण देऊ शकतो सायकोसिफिलिटिक असल्यामुळे. आणि यामध्ये काय आहे की सर्जरी करून काही फायदा नाही आहे, त्याच्यामुळे ज्याला कोणाला त्रास असेल त्यांनी एकदा होमिओपॅथी ट्राय करून बघायला काही हरकत नाही आहे. आणि आजकाल लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच मुलांमध्ये बघायला मिळतं की अंडर आर्म्समध्ये त्यांना मोस येतात, व्हाईट कलर्स येतात. मेडिसिन जर स्टार्ट केली तर विदिन 1 or 2 months रिमूव्ह ते वॉट्स गळून जातात, आपल्याला माहिती सुद्धा होत नाही. सर्जरी न करता सुद्धा आपण रिमूव्ह करू शकतो. थँक्यू. माझा व्हिडिओ जर तुम्ही सबस्क्राईब केले नसतील तर तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील. थँक्यू.